नमस्कार योकार गोवा टुडे स्मिता येळेकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स. गोय सरकारचा सोपूतविधी बुधवार ते शुक्रवार मध्ये काँग्रेसीचे आमदार बीजेपीच्या संपर्कात म्हणून बीजेपीचा दावो दिगंबरू खून येऊन सोधता. मोपा लिंक रोडाच्या नावान सैमाचा इबाड उदकाचे झरे लागले पुरपाक पंचायतीच्या थारावाचेर संचालयात सुनावणी 22 मार्चाक तो मेरेन काम चालूच. मुरगांवां होळये वेळार 2 ग्रुपांमदी वाद प्रकरण चडार नगरसेवकाचो बापूय हॉस्पिटलायज प्रभारी मुख्यमंत्र्यान विरोधकांक सोडलो 9 जणांक उखल्ले. म्हादयचो इशू घेऊन कर्नाटक सरकार चल्ले दिल्ली म्हादयचो खंय फक्त पर्यावरण दाखलो येवपाचो आसा उदकाची वाटणी जाल्या. आसनी चक्रीवादळाचो अलर्ट बंगाल खाडी अंदमान निकोबाराक लागून तयार झाला दाब मंगळाराक घेऊंक शकता चक्रीवादळाचे रूप गोंयातूय अलर्ट जगला मारून पाऊस. आणि आयएसएलची फायनल आयतारा फातोड्या स्टेडियमार केरळा ब्लास्टर्स आणि हैदराबादा एफसी मधी फायनल एक्सपर्ट कमिटीन दिल्या 100% सिटिंग कॅपॅसिटीक मान्यताय तिकेटी सोपल्यो. खबरो विस्तारान गोय सरकारचा सोपूतविधी बुधवार ते शुक्रवार मधी जातलो म्हणून बीजेपीचो प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे प्रुडंटाकडेन उलयलो. केंद्रीय निरीक्षण गोयात येतकच दुसरे दिसा सोपूतविधी असे ताणे स्पष्ट केले. निकाल जाहीर जाऊनय अजून सरकार स्थापन करिना म्हणून काँग्रेस थोमणो मारीत असा. ताचेर बीजेपी म्हणता काँग्रेसीचे आमदार तांच्या संपर्कात असात तांका सत्ताधारी पक्षात येऊपाचे असा. दिगंबरूय खंय तातून आसा म्हणून दावो. सपतविधी सोहळा जो आसा तो म्हाका आमचो 25 तारखे पयलीं केन्ना तरी जातलो. 21 तारखेक नंतर आनी 25 तारखे पयलीं कंप्लीट करप अशें थरलां तेंचे वयर. अजून टेंटेटीव एग्जॅक्ट डेट ठरुना पण तरी पण म्हाका दिसता की 23, 24, 25 ह्या 3 दिसां भितर केन्ना तरी जातलो. समजा 24 तारीख जालो जाल्यार 23 तारीख ऑब्जर्व येतले. 23 तारीख जाल्यार 22, 24 जाले जाल्यार 23 आनी 25 जाले जाल्यार 24. एक दीस पयलीं येतले. फक्त दुर्दैव इतलेंच दिसता की दिगंबर बाब कामत हे कितले वर्सां राजकारणान आसात आनी त्या प्रमाणे तेंच्यांनी पयलीं आपली चिंता करची. तेंचो प्रदेश अध्यक्षय राजिनामो दिला तो पयलीं नवीन कोण तो पळोवचो. तेंच्यांनी लिडर ऑफ ऑपोजिशन आपलो कोण आसा तोय तेंच्यांनी ठरोवचो. भारतीय जनता पार्टीची चिंता तेंच्यांनी करपाची गरज ना. आमचे केंद्रीय नेतृत्वय चिंता करपाक आसा. बाकीच्या राज्यांनी कशें जातलें आमचे नॅशनल लिडर सगळे कडेन वयतले त्यामुळे ते ऑल्टरनेट म्हणजे एक दीस यूपी जातले एक दीस उत्तराखंड एक दीस गोवा एक दीस मणिपूर असे जातले. बीजेपीचे फुडारी सांगता काँग्रेसीचे खुबशे आमदार बीजेपीत येऊंक सोदतात. सो वॉट दिगंबर इज डुईंग इज बेसिकली पुटिंग अ फसाड टू ऑल दीस थिंग्स बट दे आर आय मीन मेनी ऑफ देअर एमएलएज आर इन टच विथ द दिल्ली लीडरशिप प्लस गोवा लीडरशिप सेइंग दॅट वी आर विलिंग टू रिझाईन अँड कम टू द बीजेपी द नेक्स्ट डे. बीजेपीचा म्हणयारो उरफान मुल्ला म्हणतात दिगंबर स्वतः बीजेपीत येऊंक इच्छुक. एक सायडीन हे गव्हर्नमेंट फॉर्मेशनाचे उलयता आणि दुसरे सायडीन आपले कार्यकर्त्यांक जे आसा आपूण त्यांना सांगतात की आम्ही आपण जे असा काँग्रेस पक्ष जे असा सुटता काँग्रेस पक्षाचा रिझाईन जाता आणि भारतीय जनता पार्टीचे जे असा आपण जे असा तिकिटीची जे असा परतून जे असा मडगांवात आमदार म्हणून जे असा आपण जे असा बसपासून जे असा प्रयत्न करतात. एक सायडीन गोयात जे असा लोकांची दिशाभूल करपाचो प्रयत्न करतात आणि दुसरी सायडीन आपले कॉन्टॅक्ट जे असा यूज करून जे असा नॅशनल लेवलाचे जे असा कॉन्टॅक्ट जे असा करून जे असा कशा भाषेन भारतीय जनता पार्टीक जे असा सरकारान जे असा आपल्याक मंत्री करचो आपल्याक मंत्रीपद जे असा कशे भाषेन मेळचे हेजो प्रश्न जे असा जे असा प्रयत्न जे असा हेजेर जे असा चाललेले कडेन आसा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. मोपाच्या लिंक रोडा खातीर झाडा पेडा मारून झरे ना करून गावाचेर संकट. हातातोंडाक आयिल्ले काजूचे पीक बुलडोजरा पोना शेतकारांचे कष्ट मातयेत.
किदें करप हे गांवच्या लोकांक प्रस्न. लिंक रोडाच्या कामा आड पंचायतीन घेतिल्ल्या थारावाचेर पंचायत संचालनालय 22 मार्चाक सुनावणी घेतले. तो मेरेन झाडा पेडां उदकाचे झरे काबार जायत आसात. खासा रिपोर्ट. मोपाचो विकास. एके वटेन मोपा खातीर मुख्य हायवे आसा, मात लिंग रोडाचे नवे प्रकरण उबे झाले ते नागजर वारखंड पंचायतीत येवपी गावांचे संकट. आमे फणस काजू ऐन सिजनातच पीक मेळपाच्या वेळार बुलडोजरा पोना. हो विकास हताश आणि लाचार जाऊन पळप सोडून शेतकऱ्यां फुडे कसलोच पर्याय ना. 5 कलमां लायली चेड्यान म्हाज्या, 5 चेड्यान कलमां लावन ती कलमां लागली एका वर्सा. दुसऱ्या वर्सा हेंच्यांनी ताका आग घातली आनी जाळून उडयली. आंब्याची आनी काजूची हेंच्यांनी ना करून दवरली. ती आसूं ती केल्या आतां आमकां शेती तरी करून खावंक मेळटली म्हटल्यार शेताची तेंच्यांनी उद्वास केलो. शेताचो युद्वास केलो. रान जंगल हे आमी मोडून आमच्या जाणट्यांनी वाट वडल्यांनी मातृभुमी ही आमची तयार करून दवरली. आपल्या ल्हान ल्हान बालगोपाळांक जायी म्हणा तेंच्यांनी वाट लावन आमच्या संवसाराची वाट लायली. त्यांचा केन्नाच बरं जावचं ना, केन्नाच बरं जावचं ना, केन्नाच बरं जावचं ना. आणि ते जगांक पावचें ना. हे झाड पेड माड एक झाड हंतलं जाल्यार केदो खर्च आसा, त्याची किंमत केदी आसा. आमकां काय तेंच्यांनी विचारलां, आमकां इतर विचारली ती झाडां आसली. काजू आमचे भेंडे सगळं उडयलां. काय करपाचं आणि ते सांगपाक आमकां काय ना, आमकां न्याय दिवचो तेंच्यांनी. शेता वाटा काबार जातातूच, मात निसर्गीक उदकाचे स्त्रोत थंयचे झरेय ना करपाचे काम नेटान चल्ला. आमचो होळ तुम्ही पळोवंक शकता, आमचो होळ हांगासून उदीक सगळे हांगा वयताले. सगळे लोक सगळे सकयल कपडे धुताले. आतां हेंच्यांनी रस्तो पुरून हांगासर उदीक सगळे हांगा साठले आनी सकयल आमकां उदीक वचना. सो कपडे धुवपाकूय मेळना. इल्लें उदीक येता ते सातोन लोक आमचे थंयसर कपडे धुता. म्हजो येता कारण तेंच्यांनी वयर बोरींग मारूंक स्टार्ट केलें. बिकॉज ऑफ बोरिंगा खातीर ते सगळे उदीक खदळ येताले. काल त्यान भरपूर उदीक येतालें हांगासून. कित्याक ते वयर बोरींग मारतले, ते उदीक घालतात बोरिंगा थिंगासून, मागीर ते बोरिंगासून हांगासून भायर सरतले. सो काल आमकां अख्खो दीस उदीक खदळ आसलें आनी सकाळी खंय तरी मातशें बरें दिसलें. आनी आमचे सगळे लोक हांगासूनच उदीक व्हरता आनी हेच आमी उदीक पियाता. कित्याक नळाचें उदीक चड कोण पियाना. चडशे पियातात उदीक ते हे झऱ्याचेच पियाता. हो आमचो वाडे वयलो झरो. खूब पयलीं लोकांनी आमच्या जाणट्यांचो पयलींचो झरो तो. आनी कालच्यानूच ताका खदू उदीक येवपाक स्टार्ट जालें. काल टोटल फूल डे खदू उदीक येतालें, पूण आतांच मातशें आयज सकाळच्यान मातशें निवळ जालें. झरे गेले, उदीक उदीक मेळना. आनी आतां फाल्यां पावस लागलो काय सगळो लोणो येतलो. घरांनी माती भरतली सगळी, सगळं पाणी भरतला. व्हडली व्हडली आंबे लागलेले येदी येदी तोरां जाली, काजू लागलेले मुठ्ठे जाले, सगळे कातरून ना करून दवरले. नाल्यार लाकडां तरी व्हडी तरी व्हरची म्हणून दवरली. तेंच्यांनी ना असले असले झाड पणास असले सायले सगळं ना करून दवरले. काय दवरूंक ना, किदें करपाचे. आमचो आमचो संवसार हो, आमच्या परातरात जसो आम्ही केलो, आमच्या जाणट्यांनी आमकां दवरलो तसोच आमच्या फुडा जायो. भुरग्यांक फुडें संवसार कशी ना जाल्यार भुरगीं करतली, कशी रोवतली. आमी बरे भाशेन जगलो, पूण हे आतां वाघ रिगले भितर न्हू, ते वाघ आतां तेन्नाच जातलो. नागजर वारखंड पंचायतीन गांव सालवार करपा खातीर लिंक रोडाचे काम बंद करपाचो थाराव घेतिल्लो, मात पंचायत संचालनालयान त्या थरावा आड सुनावणी घेवपाक 15 मार्चाची तारीख दवरली. तेन्ना सावन काम चालूच. आतां पंचायत संचालनालयान 15 मार्चाची तारीख 22 मार्चाचेर व्हेली.
तो मेरेन कॉन्ट्रॅक्टर कंपनीक रान काबार करूंक रान मेकळे. कापिल्ली झाडां सुकतात तशी शेतकऱ्यांची तोंडाय सुकल्यात आणि गळून पडिल्ल्या पाना भशेन गावच्या लोकांचो आत्मविश्वासही गळला. स्टुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. मुरगांवां होळये वेळार दोन ग्रुपां मदीं वाद जावन प्रकरण चडार पडलें. थंय जाल्ल्या झुजा वेळार नगरसेवक मयेकाराच्या बापायक मार लागलो. ताका पळोवंक गेल्ल्या कडेन प्रभारी मुख्यमंत्र्यान विरोधकांक सोलून काडलो. जिखल्या उपरांत हारिल्ल्यांक बडोवपाची संस्कृती गोंयांत ना, खोपोवन घेवचें ना म्हूण शिटकावणी. डीजीपी म्हणटा हिस्ट्रीशीटर बालनाच्या ग्रुपान मारबडे केल्या. 51 जाणांची नांवां मेळ्यात. 9 जाणांक धरला, 4 केसी नोंद, 10 वर्सां वयर ख्यास्तीची तरतूद. मुरगांवां होळये वेळार दोन ग्रुपां मदीं वाद. नगरसेवकाचो बापूय हॉस्पिटलायज. तिचे चालू आसतना आमचो डॅडी 3-4 सुमार जेवणाक येयलो. जेवणाक येताना रस्त्यार रस्त्यार डीजे लावन नाचताले. डीजे चालू आसतना डॅडी आमचो येयलो, गाडी आड घातली आनी डॅडीची गाडयेन आड करून भायर काडून तिच्यान डॅडीक मारलो. मम्मी आमची गेली आडोवपाक, जाल्यार मम्मीक आमच्या डॅडी मारली. म्हाजो भाव धांवून गेलो, तर भावाचेर तिच्यान अटॅक केलो, काकाचेर अटॅक केलो. कळ गो न्हू. आनी इतल्यान मागीर आमी डॅडीक बी सगळे घरान हाडल्या उपरांत तेच्यानी घराचेर आमचे ओके फातर मारून आमचे ग्लास बी सगळे पडले. हॉस्पिटलायज जाल्ल्या मयेकाराची खबर घेवंक प्रभारी मुख्यमंत्री मुरगांवा पावलो. ही कृती खंय विरोधकांची, खोपोवन घेवचें ना म्हूण शिटकावणी. म्हाका दिसता थोडेशे ते टीएमसी बीन आयले पळय न्हू, ते वयता तेंच्या निवडून येवन तो फ्लेवर उरला. तो फ्लेवर हांगातली काँग्रेस आहा पळय न्हू, तो तेंच्या कडेन सामको तीच प्रवृत्ती हांगासर दवरपाक करता. जे म्हाका दिसता गोंयांत ही संस्कृती नाशिल्ली. दुसरो कोण हल्ला आसत त्याच्या कार्यकर्त्यांक बुडोवप ही संस्कृती काँग्रेसीची, ही संस्कृती ज्या टीएमसीची, अशा पद्दतीचो हो जो कल्चर हांगा तेंच्यानी डॅवलप केला, हेका थारो दिलो वयचो ना. म्हाका दिसता आमचो कार्यकर्त्याच्या एकट्याच्या बापायक मारप, कावन्सिलराच्या बापायक मारप, त्या प्रदीप पैंगीणकर त्याच्या खबरी खातीरूच हांव मुद्दा म्हूण आयलो. म्हणजे त्याच्या तकलेक लागला, त्याच्या फाटल्यान लागला, त्याचे डायबिटीज शूज जाल्या, म्हणजे इतलो तेजे घर फोडप. म्हणजे आमी पळयतले की ही गोंयांत केन्नाच संस्कृती नासली, अशा पद्दतीची असभ्य संस्कृती आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षाक मारप. म्हणजे म्हाका दिसता वेळ पडल्यार अशें एकाद दुसऱ्यांक मेळ्ळो जाल्यार ते फाल्यां सकाळी कितेंय करपाक शकता. हे शुटिंग्स हे ते सगळ्यो मेळ्ळे म्हणजे त्या सगळ्यांक अरेस्ट करून जे आसा पळय न्हू, हे फाल्यांच्या दिसा भितर सगळ्यांक भितर रातच्यान म्हाका दिसता थोडे जाण मेळ्ळे, थोडे जाण लिपोवन भोंवतात. बट ह्या पद्दतीचो प्रकार हो केन्नाच सहन करून घेतलो वयचो ना. डीजीपी म्हणटा हिस्ट्री शीटर बालन आयडेंटिफाय. 9 जाणांक उखल्ला, 51 जाण आसात. 10 वर्सां परस मायज ख्यास्त जातली. सर्च ऑपरेशन चालू आसा. मुरगांवां पुलीस फोर्स मोठ्या प्रमाणांत. दो ग्रुप्स आपस में भिड़ने लगे. हालांकि जो बालन वाला ग्रुप जो शुरू हुआ है, वो बालन का जो ग्रुप है, बालन एक हिस्ट्री शीटर, उसके ग्रुप में 18-20 आदमी इलेक्शन तक चीज़ें बहुत पीसफुल गई. अब इलेक्शन के बाद कुछ वीडियो भी सर्कुलेट हुई है जिसमें कि वो खुद कह रहा है कि मुझे कुछ करना है. और ये सारे लोग जो थोड़े थोड़े इस तरह के गुंडे लोग हैं वो एक्टिवेट होने लग गए हैं. उनको कंट्रोल करने के लिए पूरी पुलिस लगाई गई है और 4 केस दर्ज किया गया है जिसमें सज़ा लगभग 10 साल से ज़्यादा की. पुलिस तब से कॉम्बिंग ऑपरेशन कर रही है. 9 लोग अरेस्ट हुए हैं, बाकी कम से कम इसमें 50 अरेस्ट होने हैं. या तो वो सरेंडर कर जाएँ, पुलिस स्टेशन में आ जाएँ, नाम पुलिस स्टेशन से पता कर लें, क्योंकि उनका नाम ऑलरेडी वीडियो में रिकॉर्ड हो चुका है. मजगती मयेकारान गाडी लायली बडयलो म्हूण थंयचो नितीन भगत पुलीस स्टेशनार पावलो. पुलीस खंय कागाळ नोंद करून घेयना. ती म्हाका एक गाडी घेवन येयलो, ग्लास लायलो, एक्सिडेंट टायप जालो. होळी खेळटाले म्हाजो घोव आनी सगळे तेजे फ्रेंड्स. जाल्यार 3 सुमार तो प्रदीप मयेकर म्हणटा तो आपली आर्टिका घेवन येयलो आनी म्हाज्या घोवाच्या आंगार येयली तेजी आनी सायड ग्लास तेच्या पोटाक लागलो कळ्ळें. आनी फुडें वचून पार्क केले आनी तेका गाडी सोंपपाक लागलो आनी चेड्यांक घेवन तेका मारपाक येयलो. आनी तेच्या धाकट्या चेड्यान ते म्हाज्या घोवाचेर गुडो मारलो, सिमिटाचो ब्लॉक मारलो आनी तेका 4 टाके पडल्या. आनी तीच आमी कंप्लेन हांगा पुलीस स्टेशनार फायल करूंक येयल्यार तो तेज्या हांगा रगत व्हांवता तकलेनसून, जाल्यार ते पुलीस कंप्लेन तेजी फायल करिनात.
आणि एक वर त्याला हांगा रगत त्याच्या भावात त्याला बसत दौरला मेडिकलात सुद्धा वरंग ना लास्टात तो घुवळ येऊन पडलो त्यांना त्याला त्यांच्यानी मेडिकलात घेऊन गेले मेडिकल करून येले झाल्यावर सुद्धा एक कंप्लेंट रजिस्टर करिना आमची केना त्यांच्या त्याच्यावर कोणी फातर मारल्या त्यांना हाडल्या आणि त्यांना एसी रुमात बसवल्या आणि आमका हांगा बाहेर बसवल्या इतले मजगती केप्यां बोवाळ काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांक बडयलो म्हणून काका आमदाराचे बॅनरूय पिनले प्रोसेशन आणि प्रोसेशना टायमार जे पहिले एक्स आमदार आशिले तेगेले सपोर्टरांनी प्रोसेशन घडले आणि प्रोसेशन बाजारात जे रावले फर्स्ट इन्सिडंट बाजारात रावले आणि आमच्या नावान गाडी मारपाक लागले आमगे सपोर्टर आयकिले आम्ही ते ऑल घेऊन लायटली गेले बिकॉज 20 वर्सां जे सप्ताह तुकले माता मारली ते जपून देऊन म्हणून ते मातशे देवपा एक दोन म्हणून वयतले अंचान दे ताका कित्याक लावन तुम्ही मारप ते घरा पासून कित्याक लावन मारतो म्हाका एक गाडी मारल्यो म्हाका एक मगे बॅनर पिजले हांव सजमता तें फ्रस्ट्रेशन म्हूण तें जपून जेन्ना सत्ता जपून वयता हातूंत फुग्या सगळें गाडी हें हावपाचें सगळें तेगे गेलें तेन्ना मातशें फ्रस्ट्रेशन जाता एडमिटेड सो म्हाका प्रोब्लम ना बट दुसऱ्या घराक वचून तें भुरग्यां मारप म्हळ्यार इट इज व्हेरी रॉंग आनी आमी तें टॉलरेट करून घेवपा न्ही ब्युरो रिपोर्ट प्रुडंट म्हादयचो इशू घेवन कर्नाटक सरकार आतां दिल्ली वचपाक तयार मिडिया रिपोर्ट्सा वयल्यान मेळ्ळ्या त्या म्हायती प्रमाण कर्नाटकाचो मुख्यमंत्री बसवराज बोम्माय दिल्ली केंद्रीय उदका स्त्रोत मंत्री गजेंद्र सिंग शेखावताक मेळपाक शिष्टमंडळ घेवन दिल्ली चल्लो कावेरी वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बरोबर बसका थारावन दोनूय राज्यांमधले उदकाचे वाद सुटावे करचे म्हणून ताची मागणी म्हादयचो खंय फक्त पर्यावरण दाखलो येवपाचो आसा उदकाची वाटणी जाल्या कर्नाटकाचो मुख्यमंत्री बसवराज बोम्माय केंद्रीय उदका स्त्रोत मंत्री गजेंद्र सिंगाक मेळपाक दिल्ली वचपाचो म्हादय उदकाच्या वादाचेर तोडगो काढपाक खंय ही भेट कावेरी वॉटर मॅनेजमेंट ऑथॉरिटी बरोबर बसका थारावन दोनूय राज्यांमधल्या उदकाचे वाद सुटावे करचे म्हूण ताची मागणी म्हादयचो खंय फक्त पर्यावरण दाखलो येवपाचो आसा उदकाची वाटणी जाल्ली आसा गरज पडल्यार तो सर्वपक्षीय शिष्टमंडळ व्हरपाक तयार आसा उदक आणि नदीपात्राचे वाटप निश्चित झाल्याशिवाय तो गोदावरी कृष्णा कावेरी आणि पेन्नार जोडप खंय करचे ना बोम्माय मेकेडाटू आणि अप्पर कृष्णा प्रकल्पाचेरूय केंद्रीय जलशक्ती मंत्र्याकडे चर्चा करतले प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी हवामान खात्यान आसनी चक्रीवादळाचो अलर्ट जारी केला बंगाल खाडी आणि दक्षिण पूर्व वाठारात अंदमान निकोबारा लागी दाब तयार झाला मंगळारा तो चक्रीवादळात बदलूंक शकता म्हणून हवामान खात्याचो अदमास मजगती गोंयातूय हवामान बदल जावंक शकता म्हणून शिटकावणी उत्तर आणि दक्षिण गोंयात कांय सुवातींचेर जगला मारून 40 स्पीडीन वारे मारून पावस पडूंक शकता म्हणून शिटकावणी सत्तरी दिवचल फोण्या धारबानोडा तालुक्यांनी चड पावस पडूंक शकता घेऊया कमर्शियल ब्रेक पळत रावात प्रुडंट आमचे ओल्ड गोवाचे हेअर ऑइल ऑर्गेनिक आणि कोल्ड प्रेस नैसर्गिक रितीन केला आमचे ओल्ड गोवाचे हेअर ऑइलान असा नीम सेडरवूड विटामिन ई आणि लेमन जे केसांच्या मुळापर्यंत वयता आणि हेअर ग्रोथ वाढवता लागीच्या सुपर स्टोर फार्मसी आणि ऑनलाईन मिळता आमचे ओल्ड गोवाचे हेअर ऑइल मये गावातल्यान मीन येरादारीक गावातल्यान बंदी घालपाच्या पंचायतीच्या थारावाक भाजपाचो आमदार प्रेमानंद शिरसाळचोय तेको शेताभाटा आणि उदकाक धोको तयार करपी मीन येरादारी आड पंचायत मंडळ आणि गावाचो लोक एक जाला आपूण लोकांवांगडा आसा म्हूण आमदार प्रेमानंद उलयलो सरकारान लोकांच्या मागणीचो विचार करचो मीन येरादारी गावाभायल्यान करप शक्य आसा म्हणून आमदार उलयलो आमकां कसो तोडगो काडपाचो आहा की हो ट्रान्सपोर्ट हांगासून काय आमचो बंद करतलो जाल्यार कसो कितें बंद करतलो त्या संदर्भान आमी हांगा एकी कडेन जाल्ले आसा सरकाराक आमकां सांगपाक जाय की मीड डिस्ट्रीक्ट रोड जो विलेज रोड आसा हो रोड तुमी मायनींग ओर ट्रान्सपोर्ट करपाक बंद करचो काय आमचो बंद करपाचो आनी हे खातीर हांव आमदार म्हणून पूर्णता लोकां फाटसून रावतलो आनी हो ट्रान्सपोर्ट जो विलेज रोडानसून वयता तो ट्रान्सपोर्ट तेंच्यांनी दुसऱ्या मार्गान वळोवचो अशी हांव सरकाराक विनंती करतलो जेन्ना आमी पंचायत मंडळान थाराव घेतलेलो
आम्ही पंचायत मंडळ म्हणून या गोष्टीक आम्ही पहिलीच विरोध केला. काही गोष्ट दिसा पहिली जेव्हा आमच्याकडे पंचायत मंडळाकडे डिस्कस करपाक हे माइन्स ओनराचे मॅनेजर पंचायतीन येले तेव्हा आम्ही त्यांना सजेशन केले की तुम्ही वो जो ट्रान्सपोर्ट आहात तो विलेज रोडासून करू नका, भायरसून वळया. त्या टायमार त्यांच्यानी सुद्धा हेजेर दुर्लक्षित केले आणि वो आपणांक जाय तसो ट्रान्सपोर्ट चालू दवरलो. पण आज समस्या चड वाढलेली असा कारण डेव्हलपमेंट वर्कूय चालू असा आणि तिथून करून हो ट्रान्सपोर्ट जे पाईपलाईनचे जे काम चालू आहे त्याला लागून जे सी बीन व्हडले व्हडले जे खड्डे मारून जे पाईपलाईन घातलेले आहात त्यामुळे रस्त्याच्या बाजूक आलेली गटरां किंवा रस्त्याची जी जागा त्यांच्यानी जास्तपणेन ऑक्युपाय केला. पण आज हो जो विषय जो वाढलेलो असा तो खंयच्या तरी कॉन्ट्रॅक्टराक फायदो करून घेऊन लागून केलेले असा. आज मोठे मोठे जे पाईपलाईनचे जे खड्डे पाडलेले आहात त्यामुळे किती आता जी समस्या वाढलेली आहे ती रोड ट्रान्सपोर्ट चालू आहे म्हणून रोड रोडाच्या पेक्षा बाहेर जेव्हा गाड्या वयता त्यांना नव्यो लायलेल्यो लायनी फुटतात, वयल्या वयल्या लायलेले असतात त्यो लायनी आणि थंयसून पाईपलाईनच्या उदक घेऊन भायर सरता. कोडार वाठारात तरणाट्याक बडोवपी दोन पुलीस कॉन्स्टेबल सस्पेंड. DISP CL पाटीलान घडणुकेचो निषेध करून पुलिसांनी आपले कर्तव्य करचे, सारखे वागचे म्हणून सल्लो दिला. आरोपी पुलीस कॉन्स्टेबल रामा काणेकार आणि ओमकार माणकारान पदाचो गैरवापर करून एका तरणाट्याक दाण्यांनी फोडून काढलो, गाळ्यो घालो म्हणून आरोप. पीडित तरणाट्याच्या कागाळीचेर दोघूय सस्पेंड. प्रकरणाची चौकशी चालल्या, खर कारवाय जातली म्हणून DISP उतर. सर आम्ही कोटरा गेल्ले, आम्ही तो इन्क्रिमेंटान गेल्ले. थंय सर आम्ही एकूच फक्त इतलेच फक्त ते कोण तरी दुसरे भुरगे आशिल्ले आम्ही इतलेच म्हणले ते गेले का म्हणून इतले चालले आम्ही. तितल्यान हे येऊन आमकां दाण्यार दाणे मारपाक कमीत कमी 150 दाणे मारला म्हाका सर. हे पळय सगळे फूल मारून सगळे दाणे मारला म्हाका. दोग जाण वयल्या हांगासरू आसा वयल्यान ते वयल्यान भितर रावला लिपून रावला काय कोण जाणा खंय रावला. दोग जाण कॉन्स्टेबल आशिल्ले पयलीं कितें विचारलें बीन अशें बीन कितें केलें? ना ना, आमकां ते डायरेक्ट आयले आमच्या कडेन सकयल. पयलीं सिव्हिलान आयले ते न्हांवपाक म्हणून आणि आम्ही असे उलयताले, आम्ही नॉर्मली आमच्या कडे पहिली सिव्हिलान आशिले ते आणि न्हावपाक म्हणून ऍक्टिंग केली म्हणून त्यांच्यानी आणि आम्ही नॉर्मली आमच्या कडे उलयता हे पळय रे माल लग रे हे ते करून आम्ही असे फकाणां करता बे आमच्या नॉर्मली आणि वयर गेले वयर गेले युनिफॉर्म चेंज केलो आणि सकयले आणि आमकां एका दाण्यांनी मारपाक. काल रंगपंचमी आसली आणि रंगपंचमीक लागून खुबशा पॉइंटाचेर आम्ही पुलीस डिप्लॉय केले जे प्रोबेबल पॉइंट्स आहात ज्या जाग्याचेर लोक सोरो पिऊन मस्ती करतात आणि किती करतात बोवाळ करतात त्या जाग्याचेर. अशा एक कोडार जाग्यार दोन पुलीस रामा मानकर रामा खानेकर आणि ओंकार मानकर हे दोन पुलीस कोडार आसले. थंय एक 4-5 भुरगे पिवपाक भरलेले त्याच्या वांगडा वर्बल पुलिसांनी तांकां वच म्हणटकच तेंच्यांनी कितें गाळी घातली असो एक इन्सिडंट झाला आनी तितून मागीर एज पर कंप्लेंट ऑफ वन जयस्वाल त्यांनी हांव कंप्लेंट केली की आपल्या पुलिसान ह्या दोघांनी मारले म्हणून. सो ते काय माराचे बळ असं आणि त्याच्या कंप्लेंटी प्रमाणे आम्ही FIR रजिस्टर केली त्या दोन पोलिसांचे अंडर सेक्शन 324 IPC आणि आम्ही हो रिपोर्ट सुप्रियाक धाडला आणि इमिडिएटली सुप्रियान त्याका सस्पेन्शन ऑर्डर इश्यू केली. दोन्ही पोलीस सस्पेंड आहात आणि त्याच्या पुढे खात्यांतर्गत कारवाई जातली. जस्टीस टू द पीपल लॉ अबायडिंग आम्ही पयली आसपास त्याप्रमाणे आम्ही एक्शन घेतले. वेस्टर्न बायपासाक लागून बुट्टी येतली, शेतां काबार जातली म्हणून बाणावलीकारांनी आता कोर्टान वचपाची तयारी केल्या. हायकोर्टान कामावेळार करपाचो आदेश दिला, मात मानादीक कोर्टान बुट्टेच्या संकटाची दखल घेवची म्हणून गांवचो लोक मागता. कांय कोटी वाटोवपा खातीर गांवांक
बुट्टेच्या संकटान घालचे परस स्टिल्साचेर बायपासाच्या काम करचे म्हणून लोकांची सुचवणी. ऑन द स्ट्रीट्स आमकां स्ट्रीट्स जाय ना, आमी तेजे अगेन्स्ट ना बायपासान बायपासाचेर, आमकां फक्त जाय स्ट्रीट्स. रेजोल्युशन घेतला पंचायतीन न्हू, दोन रेजोल्युशन घेतला, एक तर आमचो लॉयर अपॉयंट करपाक आनी एक स्टे हाडपाक, दोन रेजोल्युशन आमी पर घेतल्या आसले पंचायतीनू केले म्हणजे ना. इवन द फार्मर्स ते आतां शेत रोयताय न्हू, आतां कल्टिवेशन आमकां दिश्टी पडटा, चड तेंकां जातली न्हू. That whether it is too late, I think it's never too late to do wrong right. This project is delayed because government Sabati earlier, and now to cover up they are trying to support something which is leading to environmental degradation. They have planned for it. You see the entire site, you see river Sal, and you see the entire alignment of this road. Looks like it has been done in such a way to save some private interests earlier, and now to cover up that on weekends they are trying to destroy environment is very unfortunate. आमकां ह्या लोकांक, आमच्या गांवच्या लोकांक आमकां ब्रिज जाय, कळ्ळें तुका? कित्याक आमगे शेतां पुरयलीं नाका, आमी नावेली पळयलां कितें जालें तें, आमी इतले त्रास काडले तरी पूण तांणी फोर्सान केलो, आनी नावेलीचो एमएलए सुद्दां तांचे बरोबर केलो, आनी ह्या खातीर थंय हें जालें. हांव बरें मागतां की बाणावलेचो एमएलए आज लोकां बरोबर उबो आहा, आनी हें अशें जावपाक जाय. कित्याक आमकां शेतां पुरयलीं नाका, आमकां स्टिल्टाचेर ब्रिज जाय, आमकां डिस्ट्रक्शन नाका, आमकां बरें जाय, आमच्या फुडाराक जाय. एक एमएलए लेजिस्लेटिव्ह मेंबर इज प्रोबेबली हेल्पलेस कमिंग हियर अँड वॉचिंग की गायरो पुरयताय, शेत पुरयताय, अँड दीस इज द स्टेट. आम सगळ्यांनी कांयच करपाक जायना, आमकां आदोगाद आहा सगळ्या हॉलिडेया टायमांक हे सगळें जालो, अँड दीस इज द सिच्युएशन ऑफ डिस्ट्रक्शन. सो डिव्हलपमेंट इन द नेम ऑफ डिस्ट्रक्शन इज नॉट रिक्वायर्ड. वी रियली रिस्पेक्ट वॉट एव्हर द जजमेंट्स, वॉट एव्हर दी सेज हॅज बीन गिवन बाय द हायकोर्ट, ऑनरेबल हायकोर्टा आमी रिस्पेक्ट करता, पूण म्हाका दिसता खूंय तरी आमचे ऑनरेबल हायकोर्टाचे जजान मातशे एक नदर मारून चोवपा जाय लिंक. आय थिंक दीस शूड हॅव बीन डन ऑन स्ट्रीट, अँड दीस इज आवर हंबल रिक्वेस्ट, बिकॉज वी वूड वॉन्ट द पंचायत टू परस्यू द मॅटर, गो अहेड अँड देन स्टील कम अप विथ अ जजमेंट दॅट यू नो दॅट दीस थिंग कॅन बी डन ऑन स्ट्रीट. आयतारा फातोड्या स्टेडियमार आयएसएलची फायनल जातली. केरला ब्लास्टर्स आणि हैदराबाद एफसी मधी फायनल. केरला ब्लास्टर्स तिसरे खेप आयएसएलात फायनलीत पावल्या. हाच्या पहिली 2014 आणि 2016 ही टीम फायनलीत खेळ्या. एक्सपर्ट कमिटीन 100% सिटींग कॅपेसिटीक मान्यताय दिल्ल्यान आनी नेट तिकेटी सोल्ड आउट. हे खबराचित्र सोपोवच्या पहिली पळोवया रिवण वाठारातलो शिगमो. Thank you.
खबरो इतल्यार सोपता. प्रोनेटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर एप, फेसबूक, टाटा स्काय एप, जिओ टीव्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू.